कामुर्ले आणि कोलवाळे शापोरा न्हयत रातच्या वेळार बेकायदेशीर रेव काढतात. प्रुडंटानूय हे पयली मध्यान राती आणि फातोडेर स्टिंग ऑपरेशनां करून ह्यो गजाली एक्सपोज केल्यात. ते बंद करपाक मायन्स डिपार्टमेंटान थंय रेव काढपाचेरूच बंदी घाली. मायन्स डिपार्टमेंट अदी मदीं रातचे रेव काडटल्यांचेर धाडी घालीत आसता, तरी पूण रातचे रेव काडप चालूच. हाका लागून आतां शापोरा न्हंयतल्या ह्या दोन वाठारांत रेव काडपाक पुराय बंदी घाल्या. हाचे पयली सरकारान शापोरा न्हंयत चार वाठार थारोवन थंय रेव काडपाक परमिटां दिल्लीं. खंयचेच नेम पाळिनासतना रातच्या वेळार परमिटवाले रेवकार आनी बाकीचेय बिंदास रेव काडटात म्हूण डिपार्टमेंटा कडेन कोलवाळे आनी कामुर्ले सावन खुबश्यो कंप्लेनी आयिल्ल्यो. तशेंच रेव काडपा खातीर निश्चीत केल्ले जागे सोडून दुसऱ्या सुवाती वेल्यानूय रेव काडप चल्ला. ह्यो सगळ्यो गजाली पळोवन खात्यान कामुर्ली आनी कोलवाळे वाठारांत रेव काडपाक बंदी घाली. आतां थंय कोणी रेव काडटना दिसल्यार ताका 5,00,000 रुपया दंड आनी रेव व्हरतल्याक 1,00,000ची फायन पडटली. ह्यान पयली नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलान बेकायदेशीर रेव काडटल्यांक आळाबंद घालपाक कामुर्ले आनी कोलवाळे CCTV बसोवंक सांगिल्ले. इतले मजगतीं मायन्स डिपार्टमेंटान माड्डोळ, ओल्ड गोवा, फोण्या आनी परवरे चिरे, खडी आनी रेव व्हरपी 18 ट्रक मंगळारा धरले. सगळ्यो लोडेड गाडयो पुलिसांच्या ताब्यात दिल्यात. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी.